नमस्कार मित्रांनो आज दिनांक बावीस डिसेंबर महान गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती तसेच हा दिवस पूर्ण भारतभर राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो या गणितज्ञा सुद्धा आपणास मनपूर्वक शुभेच्छा चला तर मित्रांनो जाणून घेऊयात या महान गणित तज्ञाची महान कहाणी मित्रांनो श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म बावीस डिसेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी तामिळनाडू राज्यामधील तंजावर जिल्ह्यामधील कुंभकोनम जवळ असलेल्या इरोड या गावी झाला त्यांचे वडील कुप्पू स्वामी श्रीनिवास हे एका साडीच्या दुकानात हिशोब ठेवण्याचे काम करायचे तर त्यांची आई कोमल तम्मा या एक विनयशील आणि धार्मिक स्त्री होत्या अशा एका अत्यंत गरीब कुटुंबात श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म झाला आणि या गरीब कुटुंबात एक गणिताचा महान संशोधक जन्माला येईल असं कधी कुणाला वाटलं नव्हतं आणि लहानपणापासूनच श्रीनिवास रामानुजन यांच्यामधील गणिताची चमक दिसू लागली होती विद्यार्थी दशेत असताना इयत्ता आठवीमधला एक प्रसंग वर्गामध्ये शिक्षक गणित शिकवत होते आणि शिक्षकांनी एक सिद्धांत मुलांना सांगितला तो सिद्धांत असा होता शिक्षक म्हणाले कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास भागाकार एक येतो आणि हे ऐकल्यानंतर एक अशक्त आणि गडद डोळ्यांचा हा श्रीनिवासन म्हणाला गुरुजी हे शून्याच्या बाबतीत पण सत्य आहे का आणि हा प्रश्न विचारावर मात्र त्या मुलाच्या डोळ्यातील चमक आणि त्याच्या गणितामधील बुद्धिमतीची झेप त्या गुरुजींच्या लक्षात आली आणि एकंदरच ही प्रतिभा पुढं फुलत गेली शाळेत असताना प्राथमिक शिक्षणामध्ये श्रीनिवास जिल्ह्यात सर्वप्रथम आला माध्यमिक शाळेमध्ये गणिताच्या सर्व परीक्षांमध्ये ते सर्वप्रथम येत होते इतकंच नव्हे तर ज्यावेळेस श्रीनिवास शाळेत जात होते महाविद्या त्यावेळेस महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांची गणिताची पुस्तकं ते मागवायचे त्या महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांना वाटायचं की हा शाळेत जाणारा मुलगा आमची कॉलेजची पुस्तक घेऊन काय करणार याला काय गरज आणि त्यांनी जेव्हा जाऊन पाहिलं तेव्हा ते आशयचकित झाले कारण श्रीनिवास शाळेत असताना कॉलेजमधील गणित सोडवायचा सर्व प्रश्न त्याने सोडवले होते आणि तेव्हा मात्र त्या मुलांना श्रीनिवासच्या प्रतिभेची झेप कळाली आणि नंतर ही कॉलेजची मुलं कॉलेजची मुलं त्याच्याकडे शंका निरसन करायला येऊ लागले इतकी जबरदस्त प्रतिभा श्रीनिवास यांची होती हे श्रीनिवास नंतर एकोणीशे तीन साली मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते कॉलेजला गेले पण दुर्दैवा मित्रांनो की श्रीनिवास यांचं लक्ष फक्त गणित विषयाकडे असल्यामुळं आणि इतर विषयांकडे दुर्लक्ष झाल्यामुळं दुर्दैवानं ते पदवी परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झाले नापास झाले आणि शेवटी त्यांना आपलं एक आपलं जे औपचारिक शिक्षण आहे ते एकोणीसशे सहा सालीच सोडावं लागलं आणि मग प्रश्न उभा की पोट भरायचं कसं कारण घरामध्ये दारिद्र्य आणि अशा काळामध्ये शिक्षणही बंद झालेलं कोणतीही नोकरी काही कमाईचा मार्ग नाही आणि मग शेवटी या गरिबीमुळं त्यांना एक नोकरी पत्करावं लागली मद्रास पोर्ट ट्रस्ट या ठिकाणी त्यांनी लिपिकाची नोकरी मिळवली आणि इथं नोकरी करत असताना फावल्या वेळामध्ये त्यांनी आपलं गणिती संशोधन त्या ठिकाणी सुरू ठेवलं आणि याच दरम्यान त्यांनी अनेक लेख त्या ठिकाणी लिहायला सुरुवात केली आणि भारतीय गणित मंडळ म्हणजे इंडियन मॅथमॅटिक्स सोसायटीच्या मासिकामध्ये प्रकाशित करायला सुरुवात केली मित्रांनो एखादा महान गणित कसा घडतो किती प्रतिकूल परिस्थितीत घडतो याचा एक याचा एक किस्सा याचा एक संघर्ष किती टोकात असू शकतो हे मी तुम्हाला सांगतो बघा एकीकडं एक गरिबीची परिस्थिती मोठा अडचणीचा डोंगर अशा काळात रामानुजन यांना आपली जी गणिती ते करायचे संशोधनासाठी त्यावेळेस त्यांना रोज सत्तर मोठे कागद लागायचे आणि ज्यावेळेस हे कागद संपायचे मित्रांनो त्यावेळेस रामानुजन यांना कागद उपलब्ध नसायचे आणि मग रामानुजन हे कोणते कागद वापरायचे तर लोकांनी रस्त्यात टाकलेले रस्त्यात पडलेले कोरे कागद ते उचलायचे कधी कधी तर कचरा कुंडीत फेकून दिलेल्या कागदावर सुद्धा त्यांनी आपली आकडेमोड केलेली आहे बरं एवढंच नव्हे तर एखादा कागद जर निळ्या शाईने लिहिलेला असेल तो भरलेला असेल तर तो कागद पुन्हा वापरून त्यावर लाल शाईने ते आकडेमोड करत बसायचे म्हणजे या महान गणित तज्ञाला किती संघर्षमय परिस्थितीतून जावं लागले हे तुमच्या लक्षात येईल एकोणीशे तीन ते एकोणीशे दहा या दरम्यान दोन वह्या रामानुजुन यांच्या संशोधनाने त्या ठिकाणी भरलेल्या होत्या या दोन वह्या घेऊन ते इंडियन मॅथमॅटिकल सोसायटी तिचे संस्थापक होते पी रामास्वामी अय्यर यांच्याकडे गेले रामास्वामी अय्यर त्या त्यांच्या संशोधनाने त्यांच्या प्रतिभेने प्रभावित झाले आणि नंतर त्यांना एक मे एकोणीशे तेरा रोजी संशोधनासाठी त्या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळाली म्हणजे पदवी नसताना त्यांना संशोधन करण्यासाठी पंच्याहत्तर रुपयांची शिष्यवृत्ती मद्रास विद्यापीठाकडून त्या ठिकाणी मिळाली की त्यांच्या संशोधन आणखी लोकांना कळावं म्हणून त्यांनी एकशे वीस प्रमेय आणि काही सूत्र पत्राने केम्ब्रिज विद्यापीठातील एका प्राध्यापकांना पाठवली प्रोफेसर गॉडफ्रे हार्डी यांना त्यांनी पाठवली आणि प्रोफेसर हार्डी त्या संशोधनाने अतिशय प्रभावित झाले खर तर मित्रांनो श्रीनिवास रामानुजन हे नाव जगाला माहीत करून देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते प्रोफेसर गॉडफ्रे हार्डी यांनी केलेलं आहे याच हार्डी यांनी त्यांच्या संशोधनाने प्रभावित झाले आणि त्यांना असं वाटलं की श्रीनिवास रामानुजन यांनी भारतात राहून शिकण्यापेक्षा संशोधन करण्यापेक्षा त्यांनी माझ्याकडे यावं केम्ब्रिजकडे यावं केम्ब्रिज विद्यापीठामध्ये यावं आणि म्हणून शेवटी त्यांनी त्यांना ट्रिनिटी महाविद्यालय येथे संशोधन करण्यासाठी शिकण्यासाठी आमंत्रण पाठवलं आणि या आमंत्रणाचा स्वीकार त्यांनी केला आणि यावेळेस मद्रास विद्यापीठ त्यांच्या पाठीशी उभं राहिलं आर्थिकदृष्ट्या त्यांनी त्यांना शिष्यवृत्ती जाहीर केली दोनशे पन्नास पाऊंड या शिष्यवृत्तीच्या बळावर ते जाण्यास निघाले परंतु हे सुद्धा लक्षात घ्यावं की एका परंपरावादी वैष्णव कुटुंबात श्रीनिवास रामानुजी यांचा जन्म झाला होता आणि शेवटी या परंपरा त्या ठिकाणी अडचणीचे ठरले त्यांच्या कुटुंबाने आक्षेप घेतला समुद्र ओलांडूनही असा आक्षेप घेतला कारण समुद्र बंदी सिंधू बंदी ही एक बंदी इथल्या धर्म व्यवस्थेने या ठिकाणी निर्माण केली होती आणि कुणीही समुद्र ओलांडून पलीकडे जाऊ नये असा एक एक खुलचट रूढी एक समजूत या ठिकाणी निर्माण झालेली होती म्हणजे बघा जर त्या काळामध्ये श्रीनिवास रामानुजन हे जर समुद्र यांनी समुद्र ओलांडला नसता तर आज जे त्यांचं नाव साता समुद्रापार गेलंय हे आपल्याला दिसलं नसतं शेवटी अनेक लोकांनी त्यांच्या कुटुंबाची समजूत घातली आईची समजूत घातली वडिलांची समजूत घातली नातेवाईकांची समजूत घातली आणि शेवटी एकोणीसशे चौदाला ला श्रीनिवास रामानुजन हे ट्रिनिटी महाविद्यालय या ठिकाणी पोहोचले आणि तिथे त्यांनी प्रोफेसर हार्डी आणि प्रोफेसर लिटलवुड यांच्या मार्गदर्शनाखाली एक संशोधन सुरू केलं हार्डी यांनी त्यांचं त्यांचं एकंदर जे संशोधनाची पद्धती पाहिली त्यांची हातोटी पाहिली अतिशय गतीने आणि संक्षिप्त स्वरूपात आपल्या पद्धतीने गणित सोडण्याची त्यांची जी पद्धत पाहिली त्यामुळे प्रोफेसर हरी प्रभावित झाले त्यांनी मद्रास विद्यापीठाला लिहिलेल्या पत्रात असं म्हटलंय की श्रीनिवास रामानुजन हे फार मोठे गणिततज्ञ आहेत आणि मी माझ्या आयुष्यात इतका प्रतिभावान व्यक्ती यापूर्वी कधीही पाहिलेला नाही त्यांच्या पत्राचा प्रभाव असा पडला की मद्रास विद्यापीठाने आणखीन तीन वर्ष म्हणजे एकंदर पाच वर्षाने त्यांची शिष्यवृत्ती वाढवली आणि त्यांचं वास्तव्य आणखीन वाढलं या इंग्लंडमधल्या पाच वर्षाच्या वास्तव्यात श्रीनिवास यांनी पंचवीस शोध निबंध प्रकाशित केले आणि या शोध निबंधाने गणिती जग प्रभावित झाले इतकं प्रभावित झाले की एकोणीसशे अठरा साली त्यांना लंडन इथल्या रॉयल सोसायटीने फेलोशिप बहाल केली हा सन्मान मिळवणारे ते दुसरे भारतीय होते एवढंच नव्हे तर ज्या कॉलेजात ते शिकले ते ट्रिनिटी कॉलेज यांनी सुद्धा त्यांना आपली फेलोशिप बहाल केली आणि शेवटी एकोणीसशे सोळा साली त्यांना पदवी प्राप्त झाली या पद्धतीने रामानुजन यांनी आपली पदवी त्या ठिकाणी संपादन केली रामानुजन यांचे संशोधन एकीकडे इक बहर घेत असतानाच तिथल्या हवामानामुळे म्हणा किंवा इतर गोष्टीमुळे म्हणा रामानुजन तिथं मध्ये मध्ये आजारी पडायचे आजारी असतानाचाच एक अतिशय प्रेरणादायी प्रसंग रामानुजन आजारी होते अंथरुणावर पडलेले होते आणि प्रोफेसर हार्डी त्यांना भेटायला आले हार्डी यांनी आतमध्ये प्रवेश करताच ते म्हणाले की श्रीनिवास मी आलेली जी टॅक्सी होती त्या टॅक्सीचा क्रमांक सतराशे एकोणतीस अगदी साधा होता ना रामानुजन तात्काळ उत्तरले नाही तो साधा नाही सतराशे एकोणतीस ही अशी लहानात लहान संख्या आहे की जी दोन वे वेगवेगळ्या प्रकारे घनसंख्यांच्या बेरजेच्या स्वरूपात लिहिता येते ये सतराशे एकोणतीस ही दोन वेगवेगळ्या घनसंख्यांची बिरीज आहे दहाचा घन हजार नऊचा घन सातशे एकोणतीस बिरीज येते सतराशे एकोणतीस बाराचा घन सतराशे अठ्ठावीस एकचा चा घन एक बिरीज येते सतराशे एकोणतीस हा आपला विचार करायला किती वेळ लागतो बघा परंतु श्रीनिवास रामानुजन यांनी सतराशे एकोणतीस नंबर ऐकला आणि आजारी अवस्थेत आथणावर पडलेल्या अवस्थेत तात्काळ उत्तर दिले यावरून रामानुजन यांच्या प्रतिभेची झेप आपल्या लक्षात येईल आणि हाच नंबर मित्रांनो आज रामानुजन नंबर म्हणून प्रसिद्ध झाला आहे सतराशे एकोणतीस आणखीन एक असाच प्रसंग रामानुजन भारतामध्ये असताना एकदा खोलीमध्ये स्वयंपाक करत बसले होते आणि त्या ठिकाणी एक महान संख्यातज्ञ बीस त्या ठिकाणी त्यांना भेटायला आले आता रामानुजन स्वयंपाक करत बसलेले असल्यामुळं महालाणूबीस हे यांनी अतिथं पडले एक मासिक ते चाळत बसले स्ट्रँड नावाचं मासिक त्या ठिकाणी होतं या मासिकामध्ये वाचकांसाठी कोडी त्या ठिकाणी छापली जायची आणि सहज ते कोडं सोडत बसले ते कोडं होतं दोन संख्यांमधील संबंध दर्शवणार पॅरिसमधील एका लांबलचक रस्त्यावर राहणाऱ्या दोन ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या घरांचे क्रमांक एकमेकांशी एका विशिष्ट रीतीने संबंधित होते ते शोधण्याचं ते कोडं होतं ते कोडं महाराण बीस यांनी थोड्याच वेळात सोडवलं आणि ते कोडं घेऊन ते स्वयंपाक करत असलेल्या श्रीनिवास यांच्याकडे आले आणि त्यांना मजेत म्हणाले हा श्रीनिवास हे एक कोडे तुमच्यासाठी आणि स्वयंपाक करता करता त्यांनी विचारलं कोणता कोडा आहे ते सांगा आणि महाराण बीस यांनी ते कोडं वाचलं आणि लगेच श्रीनिवास म्हणाले आणि चला उत्तर लिहून घ्या आणि मग त्यांनी उत्तर सांगायला सुरुवात केली स्वयंपाक करता करताच त्यांनी उत्तर सांगायला सुरुवात केली तोंडी आकडी मोडीवरच आणि मग त्यांनी जे पहिली संख्या सांगितली हे महाराणोबीस यांनी शोधलेलं उत्तर होतं आणि त्यांनी सांगितलेल्या पुढील प्रत्येक संख्या या जर रस्त्यावर घरांची संख्या अनंत असेल तर त्याच प्रकारचा संबंध दर्शवणाऱ्या होत्या या त्यांच्या प्रतिभेने मात्र महाराणोबीस अवाग झाले स्थिमित झाले तर या अप्रतिम अशा प्रतिमे प्रतिभेचा हा गणितज्ञ इंग्लंडमध्ये राहिला परंतु मित्रांनो शेवटी एक त्यांची रूढीप्रियता आणि एक कट्टर शाकाहारीपणा यामुळं मात्र त्यांच्या तब्येतीवर खूप मोठा परिणाम झाला एकतर त्या ठिकाणची थंडी यामुळे त्यांच्या तब्येतीवर खूप मोठा परिणाम झाला आणि त्यांच्या रूढप्रियतेमुळं आणि शाकाहारावरची त्यांची जी श्रद्धा होती या गोष्टीमुळे ते स्वतः जेवण करायचे परंतु या गोष्टीमुळं त्यांची तब्येत खालावत गेली आणि त्यांना टीबी झाला शेवटी डॉक्टरांनी असं सांगितलं की यांना जर व्यवस्थित व्हायचं असेल तर इंग्लंडचं हवामान यांना जमणार नाही यांनी परत भारतात जावं शेवटी हा गणितज्ञ भारतात परतला परंतु दुर्दैवानं टी व्हीची जी लागण होती टी व्हीचा जो प्रादुर्भाव होता तो जास्तच बळावत गेला आणि शेवटी मित्रांनो सव्वीस एप्रिल एकोणीसशे अवघ्या बत्तीसाव्या वर्षी या महान गणितज्ञाला आपण मोकलो जर रामानुजन आणखी पंचवीस तीस वर्ष जगले असते तर कदाचित जगातील नंबर एकचा चा गणितज्ञ म्हणून भारताचं नाव मोठं करण्याचा मान त्यांना मिळाला असता म्हणजे बत्तीस वर्षाच्या आयुष्यातच त्यांनी एवढं मोठं काम केलंय परंतु आणखीन जर आयुष्य या गणितज्ञाला लाभलं असतं तर काय काय त्यांनी संशोधन या ठिकाणी निर्माण केलं असतं याची कल्पना आपण करू शकतो ज्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेस ते त्यांनी लिहिलेल्या तीन अशा जाडजोड वाह्या त्या ठिकाणी सापडल्या की ज्यातील प्रत्येक मुद्दा हा एक प्रगाढ संशोधनाचा विषय होता रामानुजन नोटबुक्स म्हणून या वह्या प्रसिद्ध आहेत आणि या वह्यांची दखल केम्ब्रिज विद्यापीठाने घेतली आणि केम्ब्रिज विद्यापीठाने एकोणीशे सत्तावीस साली या वह्या प्रकाशित केल्या या वह्यांचं संपादन केलं प्रोफेसर हार्डी यांनी या पद्धतीने रामानुजन नोटबुक्सच्या माध्यमातून हे संशोधन समोर आलं मित्रांनो या महान गणितज्ञ काय म्हणतो बघा या महान गणित गणितज्ञाने असं म्हटलं आहे की मला सूत्रे स्वप्नात दिसतात जागे झाल्यावर मी ती लिहून घेतो आणि नंतर सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे यांना स्वप्नातच सूत्र दिसायची आणि ती स्वप्न म्हणजे झोपेत असल्यावर स्वप्नात सूत्र दिसणार आणि जागेपणी ती सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार अशा पद्धतीने गणिताला आपला श्वास मानणारा हा गणितज्ञ होता एक महान गणितज्ञ भारतीय गणितज्ञ डी कोसंबी यांनी बद्दल काय म्हटलं आहे का ते असं म्हणतात की भास्कराचार्यानंतरच्या आठशे वर्षात भारताने फक्त एकच गणित तज्ज्ञ जगाला दिला आणि ते म्हणजे श्रीनिवास रामानुजन आणि मित्रांनो खरोखर श्रीनिवास रामानुजन यांचं जर एकंदर काम आपण पाहिलं तर अनेक महत्वाचे शोध अनेक महत्वाचे गणिताचे संशोधन त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलं आणि आजही त्यावर संशोधन सुरू आहे आणि म्हणूनच भारत सरकारला असं वाटलं की त्यांचा हा जन्मदिवस बावीस डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा व्हावा आणि म्हणून त्यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीपासून म्हणजे इसवी सन दोन हजार बारा पासून ही जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून पूर्ण भारतभर साजरी केली जाते पुन्हा एकदा आज बावीस डिसेंबर निमित्त या महान गणितज्ञाला या अगणित प्रतिभेच्या आणि अनंत प्रतिभेच्या गणितज्ञाला कोटी कोटी प्रणाम धन्यवाद